आमदार विश्वजीत कदम यांच्या भाजपा प्रवेशाची पळूस कडेगावात जोरदार चर्चा सुरू आहे। तर कदम हे भाजपात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत। तर दुसरीकडे आमदार विश्वजीत कदम यांनी मी कुठेही जाणार नसल्याचं जाहीर वक्तव्य केले। आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एक जाणता युवा धडपडी उत्साही चेहरा म्हणून विश्वजीत कदम यांच्याकडे बघितलं जात होतं। कदम यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा सांभाळत आजपर्यंत पक्षासाठी आंदोलने पदयात्रा कार्यक्रम असे गर्दीचे एक ना अनेक इव्हेंट घेऊन स्वतःची ताकद सिद्ध केली आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ईडीची चौकशी सुरू झाली व भोसले यांना अटक करण्यात आली। माजी मंत्री विश्वजीत कदम यांना आजपर्यंत कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम अविनाश भोसले हे खंबीर साथ म्हणून कामात उभा राहत होते, त्यामुळे आमदार विश्वजीत कदम यांना कधी ताकद कमी पडली नाही। भाजपाची सत्ता असल्याने आता काँग्रेसच्या विश्वजीत कदमांची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येते। एकीकडे राज्यात तब्बल 24 ते 25 काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्र आहे, तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षच संपणार असे बोललं जाते। नक्की भाजप काय साधणार आहे हे काही चिन्ह स्पष्ट होत नाही। आमदार विश्वजीत कदम यांचा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच कदम यांनी पळूस तालुक्यातील एका कार्यक्रमात स्पष्टता करून जाहीर वक्तव्य केले, त्यामुळे परत एकदा कदम यांच्याबाबत साशंकता तयार झाली आहे। पण हे मात्र नक्की की जर विश्वजीत कदम यांना ईडी चौकशी भविष्यातील राजकीय वाटचाल यांपासून काही विचार करावायचा असल्यास दिग्गजांच्या मते कदम यांनी भाजप प्रवेश करणे योग्य अशी चर्चा होत आहे। त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपाचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची राजकीय वाटचाल सोयीस्कर होईल हे तितकंच खरं आहे। एकीकडे आमदार कदम मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे भाजपाचे अनेक नेते कदम यांच्या संपर्कात असल्याचंही विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे। नक्की आमदार विश्वजीत कदम करणार काय याची मात्र चर्चा जोरदार सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्ते मात्र यामुळे संभ्रमावस्थेत सापडले। ब्युरो रिपोर्ट, चेन्नई।